बागलाण तालुक्यातील पिंपळदर इथं आज वीर शिरोमणी महापराक्रमी वीरयोद्धा महाराणा प्रताप यांची 492वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 8 वाजता सर्व ग्रामस्थांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येऊन ज्येष्ठ नागरिक दौलत महादू पवार यांच्या हस्ते पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. तसंच सुरत सिंग मांडवडे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येऊन श्रीफळ वाढवण्यात आलं. तसंच नवदाम्पत्य तेजस व वैष्णवी यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांची आरती पूजन करण्यात आली. यावेळी गावातील आबाल वृद्धांसह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शीतल पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं व उपसरपंच संजय पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक एस आर सूर्यवंशी, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीप पवार, पोलीस पाटील शरद बागुल, सोसायटीचे चेअरमन पंडित बागुल, भरत पवार, बिकन बागुल, महेश पवार, मोतीलाल चव्हाण, विजयसिंग पवार, स्वप्नील पवार, बाळासाहेब बागुल यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी पिंपळदरी उपसरपंच संजय पवार यांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व नागरिकांना वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या 482व्या जयंतीनिमित्तानं शुभेच्छा दिल्या. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भगवान पवार, सटारा.